सरकारने राज्यातील 143 शासकीय औद्योगिक संस्थांना महापुरुषांची नावे दिली असून राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण केले। या अनुषंगाने आज ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ITIचे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा नामकरण सोहळा पार पडला। या प्रसंगी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा विजय असो अमर रहे हिराजी पाटील अमर रहे असा उपास उपस्थितांनी उद्घोष करत नामकरण सोहळा पार पडलाय। ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त 1700 अधिक विद्यार्थी संख्या असलेले अंबरनाथचे ITI प्रशिक्षण केंद्र अद्यावत ITI होणार। येणाऱ्या आधुनिक काळामध्ये लागणारे मॅनपॉवर इथे तयार होईल। त्या अनुषंगाने प्रशस्त इमारतीसह सुसज्ज अशा आधुनिक मशिनरीसह इतर सोयी सुविधा युक्त ITI हब यासाठी 100 कोटींची मागणी केली होती। यामध्ये 60 कोटी मंजूर होऊन त्या कामाची निविदा व वर्क ऑर्डर झालेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या विकास कामाचं भूमिपूजन करणार आहे। यात आज दुग्ध शर्करा योग म्हणजे या ITIला देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्याचे दिवस दाखवले असे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं नाव देण्याचा 3 दिवसात निर्णय झाला। खऱ्या अर्थाने एका लढाऊ व्यक्तिमत्वाच्या नावाने नवीन ओळख मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल। आपण सारे आजच्या या दसऱ्याच्या दिवशी या सीमोल्लंघन सोहळ्याचे साक्षीदार होऊन सोनं वाटून हा नामकरण सोहळा साजरा करतोय। इथवर न थांबता या ठिकाणी वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचा पुतळा बसवण्याची आपण शासनाकडे मागणी करूया। इथपर्यंत आलेली गाडी पुढेही घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात मी पहिलं हे काम करेल असे आश्वासित करत वेळ येऊन ठेपली आहे। आपण सर्वांनी कामाला लागा असा सूचक विधानसभा निवडणुकीचा इशारा देत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी उपस्थितांना दिले आहेत। अंबरनाथ येथील ITIचे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे नामकरण सोहळा आज पार पडला। वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या 83 वर्षीय सुनबाई अनुसया गोपाळ जामघरे नाथ शैला एकनाथ भोईर पंतू कल्पेश एकनाथ भोईर सून वृषाली एकनाथ भोईर जावई सुभाष पाटील यांच्यासह या सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष शरद म्हात्रे दिलीप बेंग उन्नती मंडळाचे दुर्वास धुले अनंत गवळी ITIचे प्राचार्य महेश जाधव भांबरे सर जयवंत सोनावळे आदी शिक्षक व कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याचे सूत्रसंचालन भूषण संदान शिव यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी मानले आहे। ज्या स्वातंत्र्य वीराने महत्त्वाची कामगिरी बजावली ब्रिटिशांच्या विरोधाला विरोध करून एक या परिसरामध्ये एक स्वातंत्र्याचा लढा लढले असे एक स्वातंत्र्यवीर वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा इतिहास अंबरनाथ आणि कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांना माहितीच आहे। पण सातत्याने या ITIमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि या समाजाला सदैव त्यांचं स्मरण व्हावं म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या विभागाचे कौशल्य विकास मंत्री लोढा साहेब या सर्वांच्या मदतीने या ITIला आणि आपले या ठिकाणचे स्थानिक आमदार बालाजी किनीकर साहेब किशनजी कतोरे साहेब मी स्वतः आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आम्ही सगळ्यांनी हे नाव ठरवून शासनाला पाठवलं आणि कॅबिनेटमध्ये ते मंजूर झालेलं आहे आणि आजपासून वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अंबरनाथ असं नाव यापुढे इतिहासामध्ये जमा होणार आहे। अंबरनाथ ITI ही एक सगळ्या आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात चांगली आणि जास्तीत जास्त लोकांचा रिक्वायरमेंट मुलांची रिक्वायरमेंट मागणारी ही एक ITI आहे आणि गेले अनेक वर्षापासून मी मागणी करत होतो की एक अध्यायिक म्हणजे एक नवीन जे आत्ताच्या घडी आत्ताच्या काळात जे प्रशिक्षण देऊन जे एक वेगळी पद्धतीचं मशिनरी ज्या नवीन मशिनरी मागून आपण एक नवीन बिल्डिंग बांधण्याचा आमचा एक संकल्प होता त्याला 100 कोटीचा होता। 100 कोटीचा आम्ही मागणी केली होती आणि त्यामध्ये 60 कोटी आम्हाला बिल्डिंगला आलेले आहेत काही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला आले आहेत आणि उर्वरित नवीन मशिनरी यासाठी आणलेले आहेत। बिल्डिंगचं टेंडर झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेलं आहे भूमिपूजन
या दोन दिवसांमध्ये आम्ही करणार आहोत. कौशल्य विकास विभागाचे माननीय मंत्री मंगत प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व आयटीआयची जी नावं आहेत या नावांसाठी जे स्वातंत्र्यवीर असतील, हुतात्मा असतील, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतील आणि देशासाठी ज्यांनी सेवा केलेली आहे असे मंडळी यांची नावं देण्याबाबत एक प्रस्ताव देण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आपले बालाजी किणीकर साहेब, माननीय आमदार अंबरनाथ आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, शिक्षक आमदार कोकण मतदारसंघ यांनी, तसेच श्रीकांत शिंदे साहेब माननीय खासदार यांनी एक मताने ह्या नावाची निवड केली आणि तो प्रस्ताव शासनाला पाठवला. त्या अनुषंगाने 10 ऑक्टोबर रोजी हा जी आर निर्गमित झाला आणि त्या अनुषंगाने आज हा नामांतरणाचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून, उद्घाटक म्हणून माननीय आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब, तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, माननीय आमदार शिक्षक आमदार कोकण मतदारसंघ हे इथे आवर्जून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी त्यांचे ज्यांचं आपण या आयटीआयला नामकरण केलेलं आहे, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या सून अनुसया ताई, तसेच त्यांचे कुटुंबीय, तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा झालेला आहे आणि नक्कीच हे इतिहासामध्ये ही एक आपल्याला आठवण राहील आणि हा दिवस स्मरणात राहील.